दिनांक 30/12/2020 रोजी आपले डीबी पथकातले पोलीस हवालदार दोरकर आणि काजी हे रात्री पेट्रोलिंग करत असताना 1 वाजेच्या सुमारास गणेशनगर या परिसरात आले असता एका इसमाला 2 इसम मारहाण करून चाकूचा धाक दाखवत असल्याचं त्यांना दिसलं. सदरचे मारहाण करणारे इसम हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने पोलीस हवालदार दोरकर आणि काजी यांनी त्यांना ओळखलं आणि सदर आरोपी हे सुद्धा ह्या डीबी पथकातील कर्मचाऱ्यांना ओळखत असल्यामुळे त्यांना पाहून ते पळत सुटले. त्या सदर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचा तात्काळ पाठलाग सुरू केला आणि पाठलाग दरम्यान सुरुवातीला समीर रमजान नदाब याला ताब्यात घेण्यात आलं आणि ते पळून गेल्याची माहिती त्यांनी तात्काळ इतर लोकांना कर्मचाऱ्यांना कळवली. त्याच्यामुळे दुसरा पळून गेलेला आरोपी सैम महमूद पटेल यालासुद्धा भिलावळे खानावळीजवळ पोलीस हवालदार पिरजादे व पोलीस हवालदार दोरकर व काजी यांनी एकमेकांच्या मदतीने एकमेकांचा तात्काळ संपर्क करून दोन्ही आरोपींना हत्यारासह ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडे ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांच्याजवळ चोरी केलेला मोबाईल तसंच रक्त लागलेली 700 रुपयाची रोख रक्कम मिळून आली. त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन आलं. त्याच दरम्यान पोलीस ठाण्यात आल्यानंतर फिर्यादी रोहित संजय पाटोळे 22 वर्ष राहणार गारपीर चौक हा पोलीस ठाण्यात आला आणि त्यांनी या सदर दोन्ही आरोपींना पाहून त्याला चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाईल लुटणारे आरोपी हेच असल्याचं सांगितलं आणि त्याच्यावर कारवाई चालू असतानाच अरमान हमजा खान वय 22 वर्ष राहणार इचलकरंजी हा देखील त्याच्या डोक्याला जखम झालेली होती अशा परिस्थितीमध्ये पोलीस ठाण्यात आला. तर त्याच्याकडे चौकशी करता तो गरवारे कॉलेजजवळ त्यांच्या टेम्पोमध्ये बसून तो आणि त्याचा मित्र असे दोघंजण जेवत असताना दोन्ही इसमांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून व चाकूने मारहाण करून त्यांच्याकडील 700 रुपये लुटून नेले होते अशी तक्रार देण्यास आला होता. त्याला डोक्याला मार लागल्याने तो घटनास्थळावरून सरळ सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन तिथे उपचार करून पोलीस ठाण्यात आला होता. दरम्यान त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस हवालदार दोरकर व काजी यांनी पकडून आणलेले दोन्ही इसमांना पाहून त्यांनी खात्रीशीरपणे सांगितले की सदर दोन्ही इसम हे त्याला चाकूचा मारहाण करून लुटणारे इसम आहेत आणि त्याच्याजवळील जी रक्कम होती लुटलेली ती दाखवल्यासाठी त्यांनी ओळखली की त्याची रक्कम आहे आणि ती रक्त त्याचंच लागलेलं आहे. त्याला आरोपींनी मारहाण केल्यानंतर खिशातून पैसे काढून देताना त्याचं हाताला लागलेलं रक्त त्याला लागलेलं आहे. त्यावरून ह्या दोन्ही फिर्यादीवरून 394 आणि 392 प्रमाणे 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सदर दोन्ही आरोपितांना ह्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सदर दोन्ही आरोपीत हे सांगली शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावरती 4-4, 5-5 गुन्हे दाखल आहेत. समीर रमजान नदाब हा मोहम्मद नदाब टोळीमध्ये मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला गुन्हेगार आहे. सध्या तो मोकामधून जामिनावर आलेला आहे. आणि सैफ मोहम्मद पटेल याचा मागच्या वर्षी 1 जानेवारीला 100 फुटी रोडला जो गाड्या जाळण्याचा गुन्हा घडलेला होता त्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे. सदर दोन्ही आरोपितांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास चालू आहे. त्यांची आता पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे.